नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि ही बातमी मुंबईमधनं येत आहे. नांदेड जिल्ह्यामधील किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विजयन टी सेलचे उपाध्यक्ष तथा किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यादवराव लिंबाजी जाधव तथा युवा नेते धनराज राठोड यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे केलेली आहे. उद्या मुंबईमध्ये टिळक भवन येथे याच विषयाच्या अनुषंगाने एक महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं सूत्राकडून माहिती मिळत आहे. बघूया डीटी न्यूज मराठीचा विशेष वृत्तांत. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल काही दिवसातच वाजणार आहे, त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि ही बातमी आता थेट मुंबईमधून येत आहे. नांदेड जिल्ह्यामधील किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडा अशी विनंती करण्यात येत आहे. काँग्रेसचे या भागाचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विजयन टी सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष यादवराव जाधव तसेच युवा नेते धनराज राठोड यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे केली आहे. उद्या याच संदर्भाने मुंबईच्या दादर येथील टिळक भवन येथे महत्वपूर्ण बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ आहे, त्यामुळे 2024 या विधानसभा निवडणुकीमध्ये तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सोडावा अशी विनंती आता होऊ लागलेली आहे. त्याच अनुषंगाने उद्या महत्वपूर्ण बैठक होत आहे. विलास आडे, डीटी न्यूज, मुंबई. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.